नमस्कार, मी डॉक्टर नेहा नाबर, बाल रोग तज्ञ आहे। 29 जुलै हा जागतिक ORS दिवस म्हणून साजरा केला जातो। लहान मुलांमध्ये होणाऱ्या डिहायड्रेशनचा किंवा निर्जलीकरणाचा काय उपाय आहे किंवा ORS म्हणजे ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन कशासाठी वापरले जाते याबद्दल उपयुक्त माहिती मी आपणास देणार आहे। ORS हाचा वापर लहान मुलांमध्ये होणाऱ्या पातळ संडास किंवा उलट्या ह्याच्यामुळे जे शरीरातलं पाणी कमी होते त्याच्यासाठी वापरले जाते। हा लहान मुलांमध्ये खूप सामान्य आजार आहे। जेव्हा तुमच्या शरीरात तोंडावाटे मिळणाऱ्या द्रव्यांपेक्षा जास्त द्रव्ये गमावली जातात तेव्हा निर्जलीकरण किंवा डिहायड्रेशन होते। प्रौढांच्या तुलनेत लहान मुलांमध्ये हा जास्त प्रमाणात होणारा आजार आहे। ओरल रिहायड्रेशन थेरपीचा वापर अतिसारामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका 93% कमी करतो। इतर द्रव्यांच्या तुलनेत ORS-मधील घटकांचे गुणोत्तर अतिसारामुळे होणाऱ्या शरीरातल्या आवश्यक असलेल्या प्रमाणाशी जुळते। हे ग्लुकोज सोडियमचे शोषण वाढवते आणि त्यामुळे आतड्यांच्या द्वारे जे पाण्याचे शोषण वाढते त्यामुळे निर्जलीकरण होत नाही। ह्याच्यामध्ये असलेले काही द्रव्य ज्याच्यामुळे निर्जलीकरणामुळे होणारे जे दुष्परिणाम असतात ते टाळले जातात। ORS कसे तयार करावे? तर ORS अंगातली इलेक्ट्रोलाइट पातळी सामान्य करण्यास बनवली गेले आहे। योग्य प्रकारे हात धुऊन स्वच्छ हाताने 1 पाकिट ORS उकळून थंड केलेल्या 1 लिटर पाण्यात मिक्स करावे आणि लहान मुलांना ते चमचावाटीने किंवा ग्लासनी थोड्या थोड्या प्रमाणात द्यावे। उलट्या होत असलेल्या रुग्णांना हे नाकात नळी घालूनही दिले जाऊ शकते। मुलांच्या वया आणि वजनानुसार ORS-चे प्रमाण बदलते। अंदाजे सामान्य डिहायड्रेशनसाठी 50 मिली प्रति किलो 4 तासांवर दिले जाते व मध्यम डिहायड्रेशन किंवा साठी 100 मिली प्रति किलो दिले जाते। प्रत्येक पातळ संडासासाठी त्याच्या व्यतिरिक्त 10 मिली प्रति किलो दिले जात। ORS हा अतिसार उलट्या इत्यादी अशा रोगांच्या होणाऱ्या शिशूंच्या बालकांमध्ये वारंवार होणारा हा सर्वत्र उपलब्ध असलेला कमी किमतीत आणि अतिशय परिमाणकारक असा उपाय आहे। ह्याचा वेळेत आणि प्रमाणात केलेला वापर शिशू व बालकांचे प्राण वाचवतो। धन्यवाद।